झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकटोक मध्ये आपलं स्वागत। रोकटोक हा तुमचा आवडता कार्यक्रम, खास लोकाग्रहास्तव आम्ही आजपासून नव्या वेळेत तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत। रोज रात्री 9 वाजता, सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9 वाजता हा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येऊ आणि देशातल्या पहिल्या मराठी न्यूज चॅनलवरचा हा अतिशय लोकप्रिय टॉक शो पूर्वीप्रमाणेच पुढेही तुम्ही भरघोस प्रतिसाद द्याल हीच माझी अपेक्षा आहे। शिवाय आठवड्यातल्या काही खास दिवशी विचारा रोकठोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हालाही थेट चर्चेत सहभागी करून घेण्याचा उपक्रम देखील याच नव्या वेळेत सुरू राहील। आज आपण चर्चा करणार आहोत सरबजीत सिंगवर। सरबजीत सिंगला झालेली मारहाण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या काही महत्वाच्या प्रश्नांविषयी आपण बोलणार आहोत। 1990 पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या सरबजीतला काही कैद्यांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली। सरबजीत सध्या कोमात असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। सरबजीत सिंगवर भारताबाहेर उपचार करण्याची वैद्यकीय पथकाची मागणी देखील पाकिस्तान सरकारनं फेटाळून लावली। जर भारतीय तुरुंगांमध्ये क्रूरगर्भा अजमल कसाब आणि अफजल गुरु सुरक्षित राहू शकतात तर पाकिस्तानमध्ये सरबजीत सिंगवर हल्ला होतोच कसा, तोही लोखंडी रॉडनं। पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि सरबजीतवरचा हल्ला यांचा परस्परांशी काही संबंध आहे का? एकीकडे चीन भारतीय हद्दीत घुसतोय आणि सरबजीतच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाकिस्तान बरोबरचे संबंध ताणले जाऊ शकतात का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊयात सरबजीत राजकीय गिनीपिग या खास कार्यक्रमात। सरबजीत राजकीय गिनीपिग या कार्यक्रमात मी स्वागत करतो जतीन देसाई। जतीन देसाई ज्येष्ठ पत्रकार, विशेषतः भारत पाक संबंधांचे अभ्यासाचे ते जाणकार आहेत। माझ्यासोबत आहेत माजी सचिव, माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे, माझ्या दिल्लीच्या स्टुडिओमधनं ते आपल्या बरोबर आहेत। आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक अरविंद गोखले। या तिघांचे मी स्वागत करतो कार्यक्रमात। सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक रिपोर्ट। पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग सध्या मृत्यूशी झुंज देतोय। पाकिस्तानच्या तुरुंगात इतर कैद्यांनी मारहाण करत सरबजीतला गंभीर जखमी केला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असलं तरी त्याच्या प्रकृतीत अद्याप कुठलीही सुधारणा नाही। सरबजीतला उपचारासाठी पाकिस्तान बाहेर हलवण्याची मागणी पाक सरकारनं फेटाळून लावली आहे। अशा कैद्यांबाबत शत्रू राष्ट्र हे नेहमीच अशी धोरणं राबवतात असं जाणकारांचं म्हणणं आहे। ज्यावेळेला भारतीय कैदी पाकिस्तानात असतात किंवा पाकिस्तानचे कैदी भारतीय असतात त्यांना एक प्रकारे असं म्हणता येईल आंतरराष्ट्रीय संबंधात किंवा परस्पर संबंधांमध्ये त्यांना वेठीच धरलेलं असतं एका अर्थाने, आणि ते दोन्ही देशांनी धरलेलं असतं आणि तसंच पाकिस्तानने सरबजीत सिंगला सुद्धा धरलेलं आहे। म्हणजे त्याला सोडणं हाच एक मुळी कळीचा मुद्दा चर्चेमध्ये होतो, तसा करण्याचा तो प्रयत्न होता। याच्या पलीकडे मला माहित नाही की याचा काय अर्थ असेल। सरबजीत सिंगला हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं अटक केली होती। फैसलाबाद स्फोटाचा कट रचल्याच्या आरोपाखाली तो 1990 पासून तुरुंगात आहे। 1991 पाकिस्तान कोर्टानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे तर 2008 त्याची फाशी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे। दरम्यान सरबजीतचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन भारत सरकारनं पाकिस्तानला केलंय। आता पाकिस्तान या आवाहनाचा विचार करतं का आणि सरबजीतवरच्या उपचारांना यश येतं का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। सरबजीत राजकीय गिनीपिग या विषयावर आपण चर्चा करणार। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आजचा रोकठोक प्रश्न। आजचा रोकठोक प्रश्न आहे सरबजीतला झालेल्या मारहाणीमाग पाकचं राजकारण आहे का? सरबजीतला झालेल्या मारहाणीमाग पाकचं राजकारण आहे का? रोकठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook.com/g24tas ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा। सरबजीत राजकीय गिनीपिग या विषयावर चर्चेला सुरुवात करताना पहिला प्रश्न घेऊन मी जातोय जतीन देसाई यांच्याकडे। जतीन देसाई, 1990 काही विशिष्ट कारणांवरून सरबजीतला पाकिस्तानमध्ये अटक झाली, 2008 त्याची फाशी स्थगित करण्यात आली, आज त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे।
हा कार्यक्रम संपेपर्यंत तरी सरबजीत वाचेल की नाही याविषयी कोणीही खात्री देऊ शकत नाही, इतकी त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व आंतरराष्ट्रीय माध्यमांचं लक्ष या घटनेकडे लागून राहिलं, विशेषतः भारत पाक संबंधातल्या सर्व जाणकारांचं लक्ष याकडे आहे. नेमकं काय घडलं असं वाटतं आपल्याला? नाही तर आपण जो मुळात प्रश्न विचारला आहे की सरबजीतवर हल्ल्यामागे पाकिस्तानचं राजकारण आहे का, की मला वाटतं अशा स्वरूपानं की या क्षणी आपण अशा स्वरूपानं निष्कर्षावर येऊ शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या संघटनेने अशा स्वरूपानं मागणी केली आहे की सरबजीतवर जो काही हल्ला झाला आहे त्याची एक निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे आज सरबजीतवर जो हल्ला झाला आणि आपण म्हटलं की आयरन रोडने हल्ला झाला, ब्लेड वगैरे होते, म्हणजे तुरुंगात ब्लेड किंवा आयरन रोड कशा स्वरूपानं येऊ शकतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे निश्चितच ज्या काही इतर आरोपींनी सरबजीतवर हल्ला केला आहे त्यांना कोणीतरी मदत केली आहे, म्हणजे त्याचा जेलमधल्या काही लोक त्यांच्या सोबत होते निश्चित आहे. परंतु झी 24 तास एक पाऊल पुढे.